मॉर्निंग पप्पा. अरे गुड मॉर्निंग. ये अगं तुझीच वाट बघते मी. आज तुला द्यायला माझ्याकडे एक आनंदाची बातमी आहे. माझ्याकडे पण आहे. हो पण आधी माझी. ओके ओके. तुला माहितीये आज मी या कॉरिडॉर मध्ये दोन चक्रा मारल्या चालत चालत. येस. आमचे फिजिओथेरपिस्ट आणि डॉक्टर आहुजा दोघे अत्यंत खुश आहेत माझ्या प्रगतीवर. व्हेरी गुड. आता तुझी बातमी बोल. सागर परत आलाय. काय 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 बोलतेस काय तू? आपला सागर परत आलाय. ज्योती म्हणजे आपला सागर? हो पप्पा, आपला सागर परत आलाय. त्याला काहीही झालेलं नव्हतं. तो सुखरूप होता आणि सुखरूप आहे. तुला सांगतो ज्योती, त्या मुक्ताचा ना विश्वास होताच या गोष्टीवर. नाही तू तू किती नाही म्हटलंस ना तरी जगात देव आहे ज्योती. खरंच सगळेजण खूप खुश असतील ना. हो, सगळ्यांच्या डोक्यावरचं टेन्शन गेलंय. आणि मुख्य म्हणजे मुक्ताची खुनाच्या आरोपातून सुटकाही झाली. काय बोलतेस तू? मुक्तावरती खुनाचा आरोप म्हणजे काय म्हणायचं का तुला? सांगते पप्पा, मुक्ताने सागरला दरीत ढकललं असा तिच्यावर आरोप केला होता आणि पोलिसांनी तिला अटकही केली होती. व्हॉट नॉनसेन्स. मला कोणी कसं बोललं नाही, तूही नाही बोललीस. हो पण मला असं वाटलं की तुमची ही अशी कंडिशन आहे तर त्यात आणखीन टेन्शन नको ना म्हणून. आय एम सॉरी. पण एनिवे आता काळजी करण्यासारखं काहीच नाही. खरंच सागर परत आल्यामुळे दादा बहिणी आणि मुक्ता सगळे खूप खुश असतील ना. ज्योती बघ, मी सुद्धा माझ्या पायाने चालत आपल्या घरी परत येईन ना, तेव्हा आपल्याकडे पण फक्त आनंद आणि आनंदच असेल. खूप चुका केल्यात मी आयुष्यात, त्या सगळ्या मला एकदा निस्तरायच्या.